36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील कृषी केंद्रावर उपविभागीय अधिकारी यांची पाहणी. जून महिना आल्यावर शेतकरी राजाच्या पेरणीची तयारीची लगबग सुरू होते. त्यासाठी विविध प्रकारचे बियाणे खते यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी हैराण आहे. तेव्हा कृषी विभागाच्या माध्यमातून सोयगाव तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून विविध पथके तयार करण्यात आले. या अनुषंगाने सावळदबारा सर्कलमध्ये कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी सिल्लोड सुभाष आघाव, मंडळ अधिकारी रमेश गुंडिले, कृषी पर्यवेक्षक अतुल पाटील, कृषी सहाय्यक अर्जुन सुरडकर यांनी कृषी केंद्रावर अचानकपणे येऊन आवक जावक रजिस्टर बिलबुक यांची पाहणी करून कपाशी सोयाबीन उडीद मूग तूर बियाणे चांगल्या प्रतीचे आहे की नाही हे बघून खत कोणत्या कंपनीचे आहे कृषी केंद्र चालकांना सूचित केले की शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे व उत्तम दर्जाचे माल द्यावे असे आदेश दिले. एक्सपायरी डेट झालेले वाहन दुकानात ठेवू नये असे आदेश उपविभागीय अधिकारी सुभाष आघाव यांनी दिले. घरगुती सोयाबीन बियाणे वापरावे व एकरी 30 किलो बियाणे वापरावे जेणेकरून सोयाबीन उत्पन्न चांगले होऊ शकते अशी माहिती कृषी पर्यवेक्षक अतुल पाटील यांनी दिली. दिव्यम कृषी केंद्र, न्यूसागर कृषी केंद्र, ओम ॲग्रो कृषी केंद्र, सिद्धेश्वर कृषी केंद्र, जयसेवा कृषी केंद्र, राजलक्ष्मी ॲग्रो कृषी केंद्र, सिद्धिविनायक कृषी केंद्र, सावळदबारा यांच्या कृषी केंद्रावर पाहणी केली. यावेळेस गावातील शेतकरी बंधू उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी औरंगाबाद सोयगाव प्रतिनिधी रहीम पठाण.